ठाणे वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। कोविड 19 तिसऱ्या लाटेचं नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील कोविड होऊन गेलेल्या आणि लसीकरण झालेल्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत की नाहीत याची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तपासणी करण्याचा ठाणे महानगरपालिकेने आता काम सुरू केलं आहे। या दृष्टिकोनातून सिरो सर्व्हेचं काम सध्या सुरू आहे। या सिरो सर्व्हेलन्सच्या उपक्रमामध्ये नागरिकांनी साथ द्यावी अशी अशी सूचना महापौर श्री नरेश म्हस्के यांनी केली आहे। महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये या सिरो सर्व्हेला सुरुवात झाली आहे। यावेळेस महापौरांनी स्वतः सिरो सर्व्हेसाठी तपासणी करून नागरिकांमध्ये या तपासणीबाबत विश्वास निर्माण केला आहे। नागरिकांनी या उपक्रमास आरोग्य केंद्रात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केलं आहे। माजी विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्या पुढाकाराने कळवा परिसरामध्ये तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आलं आहे। या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत। भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना देखील आखण्यात येत आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण उत्सव होतो आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी श्री मिलिंद पाटील यांच्या देखरेखीखाली कोविडच्या संदर्भातली सगळी नियमावली पाळण्यात येत आहे। या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे। मंदिराच्या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये या ठिकाणी अतिशय देखण्या पद्धतीने संपूर्ण मंदिर सजवण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना होत असते, त्यांना अष्टमीला आमचा होमाचा कार्यक्रम असतो, नवमीला गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि रोज सांगोपाल अगदी विधिवत देवीची पूजा केली जाते। दरवर्षी म्हणजे जेव्हा कोविड करोनाचं संक्रमण नव्हतं तेव्हा इथे गरब्याचा उत्सव देखील चालायचा। रात्री मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांची रिग घासायची, गरबा खेळायला त्याप्रमाणे दर्शनासाठी। परंतु यावेळी कोविडचं सावट असल्यामुळे जे नियम शासनाने दिलेले आहेत त्याचं पालन करून या प्रकारचा उत्सव यावेळी साजरा केला जातो। यावेळी गरब्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही, परंतु पहिल्या दिवशी सांगोपांग पूजा केली गेली, रोज महाआरती होत असते। दरवर्षी एक असेल ती एक महाआरती असायची, आमचा विशेष कार्यक्रम असा की ज्यात 1001 महिला आरती करायच्या। परंतु यावर्षी कोरोनामुळे त्या संकटामुळे हे जे नियम आहेत त्याच्यामुळे ही आरतीचं आयोजन केलं नाही, परंतु इतर रोज ज्या आरत्या असतात त्या व्यवस्थित घेतल्या जातात। ठाणे पूर्व परिसरामध्ये असलेल्या गावदेवी चिखलादेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्साहाने नवरात्रीचा सण सुरू आहे। कोरोनामुळे अनेक निर्बंध आले असले तरी कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये तसुभरही कमतरता आलेली नाही। गावकरी दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत, देवीची ओटी भरत आहेत। दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत। भाविक जरी मोठ्या संख्येने येत असलं तरी मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून कोविडचे सगळे नियम पाळण्याचा कसोशीने प्रयत्न होत असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील सांगतात। यंदा मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहे। काल या ठिकाणी कोपरी परिसरातील महिलांनी काही पारंपरिक गाणी सादर केली। सादर करीत आहोत याची एक झलक। या सगळ्या उपक्रमाच्या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। नवरात्र उत्सव आम्ही यावेळेस सुद्धा साधेपणाने साजरा करत, कोरोनाचा सावट असल्यामुळे साधेपणाने साजरा करत आहोत। पण जे दरवर्षी जे कार्यक्रम असतात म्हणजे फक्त स्टेज प्रोग्राम सोडून सर्व इथे भजन मंडळ, भजन वगैरे, कीर्तन सगळे इथे कार्यक्रम होतात आणि वेळेच्या आतमध्ये केले जातात। जसं शासनाचे आम्हाला नियम आहेत त्या नियमाप्रमाणे वागतो आणि यावेळेला तर तुम्ही पाहिलेलं आहात किती सगळ्या लोकांचा त्याचा सहभाग मोठा आहे। आणि आज जे नवरात्र उत्सव मंडळ जे आज आमचं नवीन ज्यावेळा आम्ही हे केलेलं आहे त्यांनी तर फारच मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा उत्साह फार मोठा आहे। ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। देवी माता
आपल्या सगळ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करेल। पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री राजकुमार कमनानी यांच्या वतीने नवरात्र आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। होय, सिडको साकारत आहे ही अभिनव योजना। घेऊन येत आहे नवी मुंबईत कोविड योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी 4488 सदनिकांची गृहनिर्माण योजना। अशा पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि इतर गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून सिडको करत आहे त्यांना सलाम। अधिक माहिती सिडको गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक 1800 266 1909 वर उपलब्ध। त्वरा करा, अटी लागू। हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान, सिडको करते या शूरवीरांचा सन्मान। सिडको शहरांचे शिल्पकार। याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना। तीसुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी। सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख। अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा। ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। अंबे माता, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो, आपल्याला उत्तम आरोग्य आणि भरभराट प्रदान करो, हीच देवी मातेच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका मालती रमाकांत पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाकडी, ठाणे। नो ऍडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुत्भव नाही। कॉल 9869236935। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना तसंच बँकेच्या ग्राहकांना, भागधारकांना, संचालक मंडळाला, तमाम कर्मचाऱ्यांना आणि बँकेच्या तमाम ग्राहकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। देवीचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण मांगल्य घेऊन येऊ, हीच देवी चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय देखण्या पद्धतीने नवरात्राचा सण साजरा होतो आहे। यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडंसं कोरोनाचं सावट आहे, मात्र असं जरी असलं तरी मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फौज या ठिकाणी उभी आहे। ते कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्यासाठी शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये काल नागरिकांनी भक्तिभावाने देवीची आरती केली। दत्तात्रय खाडे यांच्या हस्ते त्यावेळी देवीची आरती करण्यात आली। सप्तमीच्या निमित्ताने या ठिकाणी स्थानिक महिलांनी उत्साहाने भोंडला सादर केला। सादर करीत आहोत याच भोंडल्याची एक झलक। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येने
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाविक या ठिकाणी येत आहेत, देवीचं दर्शन घेत आहेत. काल कार्यक्रमाला नगरसेवक श्री उमेश पाटील आणि त्यांचा परिवार, माजी नगरसेविका राजश्री सुनील नाईक, पुण्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अपूर्व खाडे, दत्तात्रय खाडे, सेंट एंजलचे राजेश ॲग्नेलो आणि इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते. यावेळेस महिलांनी उखाणे देखील घेतले आणि या कार्यक्रमात रंगतदार केला. दिवाळी सार्वजनिक नवरोत्सव बघितला आपण, समोर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. सुधाबाई यांच्या नेतृत्वाच्या ठिकाणी शिवाजीनगर उत्सव साजरा करतात. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात आणि प्रत्येकजण वाट बघतो का नवरात्र या ठिकाणी शिवाजीनगरला जाणार कधी आणि देवी कधी बघणार. खरं मी शिवाजीनगरमध्ये सगळं म्हणजे आपल्या सुधाबाई चव्हाणांचं मी अभिनंदन करेन. एक चांगला कार्यक्रम उभारला आणि 36 वर्ष मी त्यांना अभिनंदन करेन. एक चांगला कार्यक्रम रुपवलेला त्या स्थानिक नगर म्हणून या कार्यक्रमातल्या नगर म्हणून. दरवर्षी सालाबादाप्रमाणे इथे येणं होतंच. गेले 2 वर्ष करोनाचा संसर्ग आहे, त्याच्यात मागच्या वर्षी आणि या वर्षी अगदी साध्यारित्या हा देवीचा उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात विशेषतः जे बघायला मिळतं ते असं आहे की कोरोनाचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्याचं एकदम चांगल्यारीत्या इथे पालन केलं जातं आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याच्यावर भर देत सुधाबाईंनी जो नवरात्रीचा उत्सव ह्या वर्षी पण साजरा केला त्याच्यात खंड नाही पडून दिला आहे. ज्या हिशोबाने अख्खं जग चाललेलं आहे त्या हिशोबाने मी भक्तांना एवढीच विनंती करेन की आपल्याला आपले उत्सव तर पाहायला पाहिजे, आपली संस्कृती आपलं कल्चर जपायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा उत्सव करतो. तरी सर्व भक्तांनी, सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि शक्यतो प्रिकॉशन घेऊन जास्तीत जास्त एकमेकाला सहकार्य करायचं. पण नुसतंच करोनाला घाबरून घाबरून जाण्यात काय पॉईंट नाही. आतापर्यंत मुंबई ठाण्यांनी मोठमोठी संकटं पचवली, त्यामुळे हा करोना काहीच नाही आहे. परंतु ते मीडियावरती कंटिन्यू चालू असल्यामुळे लोक घाबरत आहेत. घाबरण्यासारखं काही नाही आहे. आज तुम्ही बघितलं असेल तर इथे सगळं काय चालू येत असेल, फक्त दांड्या सरकारने परमिशन दिली नाही म्हणून चालू. आज भक्तांना सगळे सुखरूप होऊन दे, करोना नावाचा आधार जाऊ दे, लोक गुण्यागोविंदाने नांदून दे, हे देवीचरणी नाव. दरवर्षी येतो आणि मनाला फार समाधान वाटतं. सुधाबाईंनी ऑर्गनाईज केलेला हा कार्यक्रम शिवाजीनगरला जो होतो, आवर्जून आम्ही सर्व, मला असं वाटतं की मुंबईमधनं नाही तर पूर्ण भारतामधनं लोक इथे जे सुधाबाईंचे मित्र आहेत माझ्यासारखे आणि इतर मित्रमंडळी जे जमा होतात, तर एक आनंदी माहोल असतो आणि नेहमी दरवर्षी आम्ही लुक फॉरवर्ड करतो की कधी नवरात्री यावं आणि कधी आम्ही याच मैदानात इथे दर्शन घ्यायला. नेहमी दरवर्षी इकडचे सीन पण वेगळेवेगळे असतात, माहोल वेगळावेगळा असतो, थीम वेगळेवेगळे असतात, मेसेज वेगळा असतो. तर याचा आनंद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी इथे येतो आणि नेहमीच बरं वाटतं, मनापासून बरं वाटतं. बरंच काय मागितलं आहे, सुख समृद्धी, आरोग्य, सगळ्यांचं व्यवस्थित राहावं, हीच प्रभूचरणी प्रार्थना, देवीचरणी प्रार्थना. आणि नेहमीच आता सध्या सर्वच लोक हीच प्रार्थना करतात देवाकडे की सगळ्यांची हेल्थ व्यवस्थित राहावी आणि सुखरूप राहावं सर्वांनी. कला विश्व इंटेरियर्स आणि केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आमच्या तमाम मान्यवर ग्राहकांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दसरा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि आरोग्य घेऊन येऊ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आमच्या तमाम मान्यवर ग्राहकांना कला विश्व इंटेरियर्स आणि केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने दसऱ्याच्या लक्षावधी शुभेच्छा. कोरोना महामारीच्या महाभयंकर संकट समयी देखील अविरत कार्यरत असणाऱ्या कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने आणली आहे एक विशेष गृहनिर्माण योजना, ज्या अंतर्गत या शूरवीरांसाठी नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये 4488 घरं परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान. सिडको करते या शूरवीरांचा सन्मान. सिडको, शहरांचे शिल्पकार. याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना, ती सुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी. सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी
अवश्य संपर्क साधावा। ठाणे शहरातील तमाम नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। येणारा दसरा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता आणि भरभराट घेऊन येऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे कळवा खारेगाव पारसिक परिसरातील तमाम नागरिकांना विजयादशमी आणि दसरा निमित्त श्री राकेश पाटील आणि संरचना राकेश पाटील यांच्या वतीने विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा दसरा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री राकेश पाटील आणि संरचना राकेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आणि इंटकचे ठाणे अध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्या वतीने ठाणे शहरातील तमाम नागरिकांना, काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना नवरात्रीनिमित्त आणि दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आंबे माता आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच देवी चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील तमाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ठाणे शहरातील नागरिकांना, ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस आणि इंटकचे अध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। जय भवानी नगर परिसरातील तुळजा भवानी माता मंदिरामध्ये सध्या नवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने सुरू आहे। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत, देवीची आराधना करत आहेत। अनेक जण या ठिकाणी नवरात्रामध्ये येऊन देवीला नवस करत असतात।
या परिसरामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये भक्तिपूर्ण वातावरण तयार होत असतं. श्री एकनाथ भोईर नगरसेविका एकता भोईर श्री यज्ञेश भोईर आदींच्या पुढाकाराने या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये नवरात्रीचा सण साजरा होतो. नवरात्रीमध्ये अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी महाआरती देखील करण्यात येते. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या आरतीमध्ये सहभागी होत असतात. सादरकरिता होत एक झलक. नवरात्र देवीचं जागर गोंधळ भजन हे चालू आहे. आई जगदंबेचा जागर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. परंतु COVID-19 काही नियम जे शासनाने टाकून दिलेला गाईडलाईन माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या काही गाईडलाईन आखून दिलेल्या आहेत शासनात त्याचबरोबर राजेश टोपे साहेब आरोग्यमंत्री यांनीही गाईडलाईन आखलेल्या आहेत त्या गाईडलाईन सगळ्या पाळून आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.